वेलकम स्टूडेंट्स, स्टैंडर्ड 3, पेज नंबर 4, सब्जेक्ट इंग्लिश, रिवीजन 2। लुक एंड से, पहा आणि म्हणा। बैग, BAG, बैग, बैग म्हणजे पिशवी। बैट, BAT, बैट, बैट म्हणजे बैट। बॉय, BOY, बॉय म्हणजे मुलगा। बनाना, BANANA, बनाना म्हणजे केळी। कॅप, CAP, कॅप म्हणजे टोपी। कॅट, CAT, कॅट म्हणजे मांजर। क्लॉक, CLOCK, क्लॉक म्हणजे घड्याळ। कॅरट, CARROT, कॅरट म्हणजे गाजर। पॅन, PAN, पॅन म्हणजे कढई। पॅरट, PARROT, पॅरट म्हणजे पोपट। पॉट, POT, पॉट म्हणजे डेरा। पोटॅटो, POTATO, पोटॅटो म्हणजे बटाटे। टेबल, TABLE, टेबल म्हणजे टेबल। टँक, TANK, टँक म्हणजे टाकी। टोमॅटो, TOMATO, टोमॅटो म्हणजे टमाटे। टॉप, TOP, टॉप म्हणजे भोवरा। बॉल, BALL, बॉल म्हणजे चेंडू। कॉक, COCK, कॉक म्हणजे कोंबडा। पॉन्ड, POND, पॉन्ड म्हणजे तळे। टायगर, TIGER, टायगर म्हणजे वाघ। आता मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न दिलेले आहेत। फाइंड अँड नेम द फॉलोइंग फ्रॉम द चार्ट, म्हणजे तक्त्यात पुढील गोष्टी शोधा आणि त्यांची नावे सांगा। या ठिकाणी टू ॲनिमल्स, दोन प्राण्यांची नावं आपल्याला सांगायची आहेत, ते आपण शोधूया। तर या ठिकाणी पहा, कॅट आहे, CAT, कॅट, आणि त्यानंतर टायगर, हे दोन प्राणी आपणाला या ठिकाणी सापडलेले आहेत, त्यांची नावं सांगायची। त्यानंतर टू बर्ड्स, दोन पक्ष्यांची नावं आपल्याला शोधायची आहेत, चला शोधू आपण। हे बघा, या ठिकाणी आहे पॅरट आणि दुसरा पक्षी आहे कॉक। हे दोन नावं तुम्ही लक्षात ठेवा। थ्री थिंग्स यू प्ले विथ, तीन वस्तू की आपण त्यांच्यासोबत खेळू शकतो, अशा तीन वस्तू आपल्याला शोधायच्या आहेत, चला बरं आपण शोधूया। पहा बरं कुठं आहेत त्या वस्तू, हे पहा, बॉल आहे या ठिकाणी, त्यानंतर टॉप, भोवरा या ठिकाणी आहे, आणि आणखी एक वस्तू या ठिकाणी, हे पहा, बॅट। या तीन वस्तू आपण शोधलेल्या आहेत। त्यानंतर फोर थिंग्स वी ईट, आपण चार वस्तू असे शोधायचे की ज्या आपण खातो, चला शोधूया। शोधा बरं, हे पहा, बनाना,
बनाना आपण खातो। त्यानंतर हे पहा या ठिकाणी पोटॅटो खातो आपण, टोमॅटो आपण खातो, आणि त्यानंतर आणखी एक वस्तू आपली राहिली शोधा पटकन, आणि कॅरट, कॅरट म्हणजे गाजर। तर या चार वस्तू तुम्ही लक्षात ठेवायच्या। पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी फाईव्ह लेटर वर्ड्स डू यू सी हिअर, नेम देम। तुम्हाला इथे पाच अक्षरी किती शब्द सापडले, कोणते ते सांगा असं विचारलेलं आहे। तर या ठिकाणी पाच अक्षरं असणारे शब्द आपल्याला शोधायचे आहेत। तर या ठिकाणी मी एक फक्त तुम्हाला सांगतो, बाकीचे तुम्ही शोधायचे। हे पहा टेबल, एक दोन तीन चार पाच, पाच अक्षरी शब्द, असे शब्द तुम्ही शोधा आणि लिहा। आणि पुढचा प्रश्न आहे, हाऊ मेनी सिक्स लेटर वर्ड्स डू यू सी हिअर, नेम देम। तुम्हाला इथे सहा अक्षरी किती शब्द सापडले, कोणते ते सांगा। तर मी या ठिकाणी एक शब्द तुम्हाला सांगतो, तुम्ही बाकीचे शब्द शोधा। हे पहा टोमॅटो, एक दोन तीन चार पाच सहा, सिक्स लेटर वर्ड, सहा अक्षरी शब्द सापडला, असे शब्द तुम्ही शोधायचे। आणि हे पूर्ण लक्षात ठेवा आणि हे वाचा।